महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या माध्यमातून जो शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे, आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशावर भारताचा जो कणा आहे तो म्हणजे शेतकरी, आणि या शेतकऱ्यावरच केंद्र सरकार किंवा त्यांचे प्रतिनिधी जर अन्याय करत असतील तर या शेतकऱ्यांनी कोणाच्या दारात जायचं? शेतकऱ्यावर झालेला अन्याय यासाठी आज आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांच्या संयुक्तपणे आज लोहा शहर शांततेच्या मार्गातून पवारसाहेबांनी सूचना दिलेल्या होत्या, शरद पवारसाहेबांनी त्या सूचनेप्रमाणे पोलिसांना सहकार्य करून आम्ही हा बंदचं आवाहन केलेलं आहे. तरी सर्व व्यापाऱ्यांनी, तसेच सर्व उद्योजकांनी, सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या ह्या बंदला योग्य पद्धतीनं सहकार्य केलं आणि या बंदच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, अखंड महाराष्ट्राच्या माध्यमातून केंद्र सरकारला त्या ठिकाणी एक इशारा आहे की चुकीच्या पद्धतीनं जर तुम्ही कायदे अंमलात आणत असताल, शेतकऱ्यावर जर अन्याय करत असताल, तर त्याचं योग्य उत्तर शेतकरीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी देतील.